सातारा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 100% कार्यकर्त्यांनी फक्त माझंच नाव घेतलं होतं, पण भाजपला जागा सोडल्यानंतर आम्ही कुठेही नाराज नव्हतो. राजकारण आपण आज करत नाही, आमच्या कुटुंबाला 50-60 वर्षाची राजकीय परंपरा आहे. तुम्ही खासदार झाल्यानंतर असे काही आरोपी झाले की एकाच घरात खासदार, एकाच घरात आमदार किंवा कारखाना, बँक सगळं तुमच्याकडेच आहे, जिल्ह्याचं राजकारण समाजकारण तुम्ही करताय, तर याच्यावर तुम्हाला काय वाटतं? या मतदारसंघातल्या सोसायटी मतदारसंघातनं तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला बिनविरोध निवडून दिलं बँकेवर. मग ही घरांविषयी कशी म्हणता येईल तुम्हाला, मला काही कळत नाही. कारखाना आम्ही काय आनंदाने घेतलेला नाही. कारखाना ही एक जबाबदारी आणि अडचणीतली संस्था वाचवायची ह्या उद्देशाने आम्ही त्यात उडी घेतली. महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील एक नंबरची बँक आम्ही करण्यात यशस्वी झालो. मोदी साहेबांच्या हस्ते माझ्या बँकेला 2 पारितोषिक मिळत आहेत. माझ्यात काहीतरी क्वालिटी त्यांनी बघितली ना, म्हणून तर माझं नाव त्यांनी घेतलं ना. लोकांनी जबाबदारी दिली, आम्ही आमचं कर्तृत्व सिद्ध केले. करतोय जे बोलतायत त्यांचं कर्तृत्व काय? नागपूरला अधिवेशन चालू होतं आणि बँकेच्या काही कामासाठी आमचे 5-7 संचालक बँकेचे सिनियर संचालक आणि आम्ही अजितदादांकडे बँकेच्या कामासाठी गेलो होतो. संध्याकाळी 7-8 वेळ असेल आणि दादांनी आम्हाला अपॉइंटमेंट दिली. सगळी बँकेची कामं जी काय होती ती आमची मार्गी लावली दादांनी. आणि मग तिथं आम्ही रामराजे साहेब होते, हसन मुश्रीफ होते, दिलीप वळसे पाटील साहेब होते, आमचे बँकेचे सगळे संचालक गारगे साहेब, असे सगळे संचालक होते. 5-7 संचालक आम्ही सगळे होतो. दादांनी असा विषय काढला की 4 महिन्यानंतर पुढं आता लोकसभेचं इलेक्शन लागतंय आणि तुम्ही आता जिल्ह्यातले सगळे प्रमुख इथं आहात. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीची सीट आहे आणि मी सातारा जिल्ह्याची सीट सोडणार नाही, मी ती पक्षाला घेणार आहे जागा वाटपामध्ये. आणि माझ्या डोक्यामध्ये नितीनला लोकसभेला उभं करायचं आहे. तुम्ही आता सगळी प्रमुख मंडळी इथं आहात, तर तुमचं म्हणणं काय आहे या विषयावर? अशी दादांनी स्वतःहून चर्चा काढली. आम्ही कुठं तिथेही इच्छुक नव्हतो, तिथेही नाव काढलं होतं. मग सगळी त्याच्या उलट सुलट सगळ्या बाजूनी चर्चा तिथं झाली आमची आणि मग तिथून माझं नाव चर्चेला आलं. तिथून सुरुवात झाली की नितीन काकांना आपण लोकसभा करायची आणि सातारा जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 100% कार्यकर्त्यांनी फक्त माझंच नाव घेतलं होतं की लोकसभेला एकमुखी सगळ्यांनी माझं नाव पक्षाकडे दिलं होतं आणि काकांना राष्ट्रवादीचं तिकीट द्या अशी मागणी केली होती. ज्यावेळेस लोकसभेत हे चाललं होतं त्याच्यावेळेस भाजप म्हणजे उदयनराजे खूप कमालीचे आग्रही होते की तिकीट त्यांनाच हवं आहे आणि ज्यावेळेस त्यांना डिक्लेअर होईल अशी चर्चा होती त्यावेळेससुद्धा पवारसाहेबांच्याकडून तुम्हाला ऑफर होती उमेदवार लढवा म्हणून. हो, त्यावेळी पवारसाहेबांना एका कामानिमित्त आबा भेटायला गेले होते आणि साहेबांनी त्यावेळी आबांना असं हे आबांना बोलले होते तू तिकडं राहायचंय तर राहा कारखान्यासाठी, पण नितीनला माझ्याकडे दे, मी नितीनला खासदार करतो, असं पवारसाहेबांनी स्वतः आबांना बोलले होते व्यवस्थित. आणि ते पेपरलाही त्यावेळी छापून आलं होतं. त्यावेळच्या मला वाटतं पुढारी आणि इतर पेपरला सुद्धा ते छापून आलेलं होतं. त्यामुळं लोकसभेला माझं नाव होतंच जिल्ह्यात चर्चेत आणि त्याचं कारण असं आहे की जिल्ह्यामध्ये तात्यांनी जी सगळ्या तालुक्यामध्ये जी संघटना बांधली त्यामुळं जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये 2 नंबरचे 3 नंबरचे जे कार्यकर्ते गावोगाव आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आमचे 1-to-1 संबंध, म्हणजे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत आमचे आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये वावर असणारं आमचं कुटुंब आहे. त्यामुळं इलेक्शन लोकसभेचं सोपं जाईल असं नेतेमंडळींचा हे होता. पण तरीसुद्धा तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही आणि उदयनराजेंना ज्यावेळेस उमेदवारी मिळाली तरीसुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने ॲक्टिव्ह व्हायला हवं होतं ते दिसत नव्हता. नाही किंवा
महाबळेश्वरला जो तुमचा घरगुती समारंभ होता तोपर्यंत तुमची भूमिका ठाम ही होत नव्हती अशी चर्चा होती नाही की नक्की काय नाही कसं होतं तात्या गेल्यानंतर आमच्या कुटुंबातलं पहिलं लग्न होतं आणि ते लग्न म्हणजे एक समाजात असं येतं की बघा वडिलांच्या नंतर मुलांनी लग्न चांगलं केलं किंवा कसं केलं याचा समाज सगळा बघत असतो आणि ते लग्न नीटनेटकं व्हावं ही आमच्या भाऊभावांची आमच्या सगळ्यांची इच्छा होती त्यामुळं थोडंसं एक गोष्ट खरं आहे की आम्ही लग्नाला वेळ दिला पण तिकीट वाटपामध्ये ज्यावेळी भाजपला हा मतदारसंघ सोडला त्यानंतर उदयन महाराजांच्या 2-3 मीटिंगला मी स्वतः गेलो होतो मी स्वतः जाऊन तिथं खुलासा केला होता मला पत्रकारांनी विचारलं होतं की तुम्ही नाराज आहे का मी म्हणलं मी नाराज असतो तर माझं तसं एक तरी स्टेटमेंट आहे का कुठं किंवा आमच्या कुटुंबाचं कुणाचंही घरातल्या आमच्या एकही स्टेटमेंट तुम्हाला कुठं पाहायला मिळालं का अजिबात नाही फक्त आम्ही ह्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळं पण तरीसुद्धा आम्ही लोकांच्यात जातच होतो ना लोकांच्यात आम्ही फिरत होतो पत्रिका वाटणं असेल हे वाटणं असेल गावोगाव आम्ही जात होतो भेटत होतो लोकांना पण एक माहोल त्यावेळी असा तयार झाला की तिकीट आपलं डावलं गेलं कुणामुळं गेलं तर आमच्यामुळं गेलं आणि ती निगेटिव्हिटी एक विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या पसरली होती आणि ती काढायला खूप नंतर प्रयत्न करावे लागले इलेक्शन झाल्यानंतर मग अजितदादा आले आणि पुन्हा 2-3 दिवसात आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ती निगेटिव्हिटी बऱ्यापैकी काढली आम्ही पण हां मला जे काय ऐकायला मिळालं किंवा जी चर्चा होती महाबळेश्वरचं लग्न हे खूप टर्निंग पॉईंट ठरलं तिथं बऱ्याच घडामोडी घडल्या की पवारसाहेबांची एंट्री असेल किंवा अजितदादा स्वतः तिथं अगोदर हजर होते पवारसाहेब नंतर आले तरीसुद्धा लोकांना असं वाटत होतं की तुम्ही जरी राष्ट्रवादीच्या घडले तरी तुमचे कार्यकर्ते मात्र तुमच्यावरची जी तिकीट उमेदवारी नाकारली होती त्याची नाराजी कायम कार्यकर्त्यांच्यामध्ये खूपच होती त्या होती ना होती त्याच्यामुळं अजितदादांना त्यानंतर 2 दिवसात स्वाईत येऊन सभा घ्यावी लागली आणि सभेत तुमची राज्यसचिवच्या अगोदर तुम्हाला राज्यसभेची उमेदवारी देणार खासदार करणार हे सांगावं लागलं का तर तुमची ती ताकद बघून महाबळेश्वरमधला तो माहोल बघून असं त्याबद्दल काय नाही काय झालं होतं ज्यावेळी तिकीट वाटपाचा विषय झाला आणि तिकीट का सोडलं सातारची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घडाची होती ती देण्यामागचं कारण असं होतं की महाविकास आघाडीने कोल्हापूरच्या गादीला आघाडीतनं तिकीट दिलं आणि मग सातारच्या गादीला जर का डावलं गेलं इथं तिकीटाला तर त्याचा एक संदेश महाराष्ट्रामध्ये जाईल आणि त्यावेळी मराठा आंदोलन अतिशय ह्याच्यात होतं त्या मराठा आंदोलनात सुद्धा ह्याचा इम्पॅक्ट येईल आणि त्याचा संपूर्ण राज्यामध्ये फटका बसेल अशा पद्धतीचं त्यावेळी म्हणजे वरच्या नेत्यांनी तसा विचार केला आणि ती जागा भाजपला सोडली सगळी चर्चा होऊन वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन ती भाजपला सोडली पण भाजपला जागा सोडल्यानंतर आम्ही कुठेही नाराज नव्हतो कारण आम्ही मंडळी ही आमचं राजकीय कुटुंब आहे आणि राजकारण आपण आज करत नाही आमच्या कुटुंबाला 50-60 वर्षाची राजकीय परंपरा आहे त्यामुळं राजकारणामध्ये ह्या घटना घडत असतात म्हणजे ह्या तडजोडी घडत असतात आणि हे आपल्याला माहिती आहे त्यामुळं त्यात नाराज व्हायचा काही विषय नव्हता आमचा कधी आणि ज्यावेळी ती जागा सोडली भाजपला त्यावेळीच भाजपकडून राज्यसभेची पियुष गोयल यांची जागा जी 4.5 वर्षाची होती ही त्याचवेळी राष्ट्रवादीला त्याच्या बदल्यात दिली ना त्यांनी त्यामुळे सगळ्यांनी जोराने जोमाने काम केलं हां आणि लोकसभेला विजय मिळाला युतीला आणि लोकसभेला युती मिळाल्यानंतर सातारा जिल्ह्यातलं राजकारण बदलत गेलं त्यानंतर राज्यसभेची तुम्हाला राज्यसभा मिळाली
आणि तुमची राज्यसभा मिळणं आणि विधानसभा त्याच्यानंतर लगेच तीन चार महिन्यामध्येच उमेद विधानसभाची निवडणूक लागली. तुम्हाला राज्यसभा मिळाल्यानंतर तात्यांच्या नंतर सातारा जिल्ह्याचं राजकारण जरी लोकसभेचे खासदार म्हणून उदयनराजे असले तरी पण पूर्णपणे सातारा जिल्ह्याचं राजकारण तुम्ही आत्ता करताना आम्ही पाहतोयच, पण पुन्हा तात्यांच्या नंतर तुमच्याकडे तेवढी मोठी जबाबदारी आली आणि विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही बऱ्याच विधानसभा निवडणुकीत तुम्ही सगळ्या वाई असेल सातारा असेल कोरेगाव असेल किंवा सगळ्या 6 मतदारसंघात तुम्ही जातीनं पाहत होता, त्याचा आत्ताच्या लोकसभा आत्ताच्या विधानसभा निवडणुकीवर तुमच्या राज्यसभेमुळे तुम्ही काय एक कसं काम करत होता आणि काय त्याचा हे झाला? नाही, निश्चितपणाने जे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला किंवा अजितदादांना मानणारे तिन्ही चारी तालुक्यामध्ये जी मंडळी आहेत त्या लोकांनी निश्चितपणाने युतीचं काम केलं. नाही, पण तात्यांना मानणार एक पूर्वी म्हणजे 1999 ज्यावेळेस तात्या लोकसभेच्या रणांगणात आले किंवा राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला त्यानंतर एक तात्यांचं तात्या ह्या नावाचं एक सातारा जिल्ह्यावर एक वलय होतं आणि पुन्हा तुम्हाला अशी संधी मिळाली असं मला वाटतं का की त्याच्यानंतर 2024 ह्या 25 वर्षानंतर तुम्हाला तात्यांसारखं जिल्ह्याचं सगळ्या जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली? नाही, जिल्ह्याचं नेतृत्व उद्या काय होईल काय नाही मला माहीत नाही, पण जिल्ह्यामध्ये काम करायला या राज्यसभेच्या माध्यमातून निश्चित संधी मिळाली. पण तरीसुद्धा पण जिल्ह्याचं नेतृत्व तुम्ही आज करतायच? हां, मी जिल्हा बँकेचा मी 3 झालं मी अध्यक्ष आहेच आणि आता राज्यसभा मिळाली त्यामुळं साहजिक आहे की या जिल्ह्यामध्ये जे एक पोकळी तयार झाली होती कार्यकर्त्यांना मदत करणारे तात्या गेले आणि अनेक ज्येष्ठ मंडळी या जिल्ह्यातली जी या जिल्ह्याचं नेतृत्व करत होती ती मंडळी गेली त्यामुळं साहजिक आहे की 2 फळीतील कार्यकर्त्यांना एक आधार देण्याचं काम इथनं पुढे भविष्यात आपल्याला करावं लागेल. आता तुम्ही सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या वाईपासून म्हणजे अगदी वाई हा तुमचं होमग्राऊंड आहे पण सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या 6 मतदारसंघात तुम्ही काम करत होता तर तुमच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातल्या तुम्ही खासदार म्हणून तुम्ही जे सगळ्या ठिकाणी काम करत होता तुम्हाला काय आशा आहे की तुम्ही या महायुती म्हणून किती जागा तुम्ही निवडून आणू शकाल? नाही, माझ्या नेतृत्वाखाली काय झाले असा विषय नाही, जे आपण या जिल्ह्यामध्ये आज जागा आपण लढतोय त्यामध्ये मला अतिशय जिल्ह्यामध्ये चांगलं सकारात्मक वातावरण महायुतीला दिसते. तुम्ही खासदार झाल्यानंतर असे काही आरोपही झाले की म्हणजे तुम्हाला एकाच घरात खासदार एकाच घरात आमदार किंवा कारखाना बँक सगळं तुमच्याकडेच आहे जिल्ह्याचं राजकारण समाजकारण तुम्ही करताय तर याच्यावर तुम्हाला काय वाटतं? हे बघा, कारखान्याचा तर विषय मी तुम्हाला सांगेन की कारखाना आम्ही काय आनंदाने घेतलेला नाही. कारखाना ही एक जबाबदारी आणि अडचणीतली संस्था वाचवायची ह्या उद्देशाने आम्ही त्यात उडी घेतली त्यामुळं तो विषय नाही. आबत आमदार होतेच मतदारसंघाचे. दुसरा माझा विषय राहिला जिल्हा बँकेला मागच्या टर्ममध्ये मी जिल्हा बँकेची इलेक्शन केली. साधारण या वाई तालुक्यामध्ये 59 विकास सेवा सोसायटी आहेत आणि इलेक्शन होऊन 59 मला 50 मतं मिळाली. फक्त 9 विरोधात गेले होते. 8 मतं, 1 मत बाद झालं. ओके, माझ 8 मतं विरोधात 50 मतं मला आणि 1 मत बाद झालं. म्हणजे एवढ्या मोठ्या मताधिक्यांनी या मतदारसंघातल्या सोसायटी मतदारसंघातनं मी निवडून आलो पहिल्या टर्मला. 6 मी संचालक म्हणून बँकेमध्ये काम केलं. चांगल्या पद्धतीने माझ्या पद्धतीने मी चांगलं काम केलं. त्यानंतर पुन्हा बँकेचं इलेक्शन लागलं. या मतदारसंघातल्या सोसायटी मतदारसंघातनं तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मला बिनविरोध निवडून दिलं बँकेवर. मग ही घरांविषयी कशी म्हणता येईल तुम्हाला, मला काही कळत नाही. बरं, त्याच्यानंतर मी संचालक झालो. माझा मागचा अनुभव कामाचा हे ह्या सगळ्याचा विचार घेऊन पवार साहेब असतील अजितदादा असतील आणि या जिल्ह्यातली सगळे नेते मंडळी रामराजे असतील पक्षाचे
आमच्या त्यावेळच्या पॅनेलचे जे प्रमुख होते, शिवेंद्र बाबा असतील, रामराजे साहेब असतील, शशिकांत शिंदे असतील, हे जिल्ह्यातले नेते आबा असतील, ह्या सगळ्या नेत्यांनी मिळून मला बँकेचं चेअरमन केलं. बँक आज एक महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील एक नंबरची बँक आम्ही करण्यात यशस्वी झालो. मी तुम्हाला एकच सांगतो, आत्ता बँकेचा एकत्रित व्यवसाय 18,000 कोटीहून यायला आम्ही यशस्वी झालो. बँकेचा नफा हा 179 कोटीवर नेला. माझ्या कालावधीमध्ये मी नेला 179 कोटी आत्ता ह्या मार्चचा. आणि 12% डिव्हिडंड आम्ही दिला आहे आमच्या सभासदांना. मग एक अतिशय महाराष्ट्रामधली देशातली उत्कृष्ट बँक मी चालवते. कोणत्याही पद्धतीचं म्हणजे बँकेचा आलेख उंचावतच नेलेला आहे. आमित शहांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला दिल्लीमध्ये, चांगली बँक म्हणून अमित शहांच्या हस्ते पुरस्कार मिळाला ह्या महिन्यातली 28 तारीख. मोदी साहेबांच्या हस्ते माझ्या बँकेला 2 पारितोषिक मिळत आहेत. हे इतर जे नेते आहेत जे बोलत आहेत तर कर्तृत्व काय? आम्ही संस्था लोकांनी जबाबदारी दिली, आम्ही आमचं कर्तृत्व सिद्ध केले, करतोय. जे बोलत आहेत त्यांचं कर्तृत्व काय? आणि ज्यावेळी मगाशी मी तुम्हाला सगळा लोकसभेचा इतिहास सांगितला, ज्यावेळी पवार साहेब असतील आणि अजितदादा असतील ह्यासारखी राज्य पातळीवर आणि देश पातळीवर नेतृत्व करणारी मंडळी ज्यावेळी माझं नाव घेतात की तुला लोकसभा लढायची, लढावी लागेल, त्यावेळी मला सांगा ती मंडळी राज्याचं देशाचं नेतृत्व करणारी मंडळी ती माझं नाव घेतात. मग माझ्याकडे कायदा आहे का नाही, का मी कुणाचा कोण आहे म्हणून मला हे दिलंय, असं काय आहे का? माझ्यात काय ती क्वालिटी त्यांनी बघितली ना म्हणून तर माझं नाव त्यांनी घेतलं ना. नाहीतर 40-40 वर्ष माणसं 30-30 वर्ष राजकारण करत आहेत. अनेक ज्येष्ठ नेते मंडळी राज्यसभेला इच्छुक होती महाराष्ट्रातनं, त्या सगळ्यांना डावलून मला दिलं, म्हणजे माझ्यात काय ते असेल ना. आणि हा आपल्या जिल्ह्याला हा बहुमान आहे ना, राज्यसभा मिळाली आपल्या तालुक्याला, आपल्या विभागाला हा बहुमान आहे राज्यसभा. समजा मला नसतं मिळालं तर तुम्हाला मिळालं असतं का? नाही. तुम्हाला कुणाला मिळालं असतं का? ते बाहेर गेलं असतं ना जिल्ह्याच्या. म्हणजे हा जिल्ह्याचाही आणि आपल्या मतदारसंघाचा हा बहुमान आहे. त्यामुळं जे काही घराणेशाहीन अशा पद्धतीची टीका करतात ही माणसं कोत्या मानाची आहेत. त्यांचे म्हणजे दुसऱ्या आज विधानसभेचे इलेक्शन आहे, आज आबांच्यावर आरोप करायला कोणताही मुद्दा नाही, मग काय करा, मना घराणेशाही काय देते. आता मग ह्याच पार्श्वभूमीवरचाच प्रश्न आहे की आता ज्यावेळेस ही चर्चा विरोधक ज्यावेळेस करतात तर हेच विरोधक जे आहेत ते तुमच्याबरोबर म्हणजे तात्या आणि आप्पा यांनी एकत्र राजकारण केलं आहे, समाजकारण केलं आहे, आणि त्याच्यानंतर जे आत्ता निवडणुकीला तुमच्या विरोधात उभे होते ते शशिकांत पिसाळ असतील, तर ते कायम आबांच्या बरोबर असायचे. आणि ज्यावेळेस आता ही निवडणूक लागली त्यांनी अनेक भाषणातसुद्धा सांगितलं होतं की मी तुमच्याबरोबर राहीन, आणि ठीक आहे, पण हे झाल्यानंतर मात्र ते उभे राहिले. त्यावेळेस असं काही हे कसं लढलं, म्हणजे काय असे काही प्रश्न निर्माण झाले का की आपल्याबरोबरचा कार्यकर्ता एक? तुम्ही 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदा मकरंद आबांना पक्षाची उमेदवारी दिली विधानसभेची. सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे की 2004 बावधनमध्ये काय झालं. कुणी 2004 मकरंद आबांची सीट पाडायला कुणाचा हातभार आहे हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. पण तरीसुद्धा आम्ही सगळं विसरलो इलेक्शननंतर. तुम्ही प्रत्येक वेळेस कारखान्याला असेल किंवा प्रत्येक जिल्हा सगळ्याच ठिकाणी तुम्ही त्यांच्याबरोबर मी घेतलं होतं बरोबर मी सांगतो. आम्ही 2004 सगळं विसरलो कारण आपल्याला या मतदारसंघाचं विकासात्मक राजकारण आपल्याला करायचं होतं, त्यामुळं आम्ही हे सगळं विसरून गेलो. त्याच्यानंतरच थोडे दिवसात जिल्हा परिषद आली,
आम्ही शशीदादांना जिल्हा परिषदला निवडून आणलं आणि त्यानंतर त्यांना कृषी सभापती केलं. त्यामध्ये तात्यांनी शिफारस केली त्यावेळी पक्षाकडं आणि त्यांना कृषी सभापती केलं. त्यानंतर पुन्हा पुढचं इलेक्शन आलं. वहिनींना आपण महिला आरक्षण आलं, वहिनींना आपण उभं केलं अध्यक्ष आणि संधी आली, उपलब्ध झाली, जिल्हा परिषद अध्यक्षाची महिला अध्यक्षपद आलं. मग त्यावेळी सुद्धा आपण वहिनींना संधी दिली. आम्ही सगळ्यांनी एकमुखी मागणी केली पक्षाकडं की वहिनींना अध्यक्ष करा म्हणून आणि वहिनींना आपण अध्यक्ष केलं जिल्हा परिषदचं. त्यानंतर कारखान्याचं आत्ता इलेक्शन झालं, आत्ताचं तुम्हाला माहितीच आहे की कारखान्याला बावधनमधून एकच सीट असती, पण आपण वाईची आणि आमच्या पुढं असा पेज तयार झाला की दिलीप पिसाळी इच्छुक झाले आणि शशीदादा इच्छुक झाले. मग ह्या दोघांमध्ये कुणाला तिकीट द्यायचं असा पेज तयार झाला. मग आपल्या पक्षाअंतर्गत वाद नको म्हणून वाईची आम्ही सीट कॅन्सल केली. वाईची सीट कॅन्सल करून ती बावधनला दिली आणि बावधनला दोन उमेदवार आम्ही दिल्या आणि दोघांनाही न्याय दिला. हे सगळं आपण केलं. बर 2004 पासून आजपर्यंत जे ज्या तालुका लेवलच्या संस्थांच्या इलेक्शन झाल्या तिथं बावधन गटामधून कुणाला घ्यायचं हे शशीदादाला विचारल्याशिवाय आम्ही घेत नव्हतो. ज्याची शिफारस दादा करतील त्यांनाच घ्यायचं. मग ग्रामपंचायतीचं असेल, सोसायटी असेल, बाजार समिती असेल, खरेदी विक्री संघ असेल, ज्या ज्या तालुका पातळीच्या संस्था ZP पंचायत समिती असेल, ज्या ज्या शिफारशी दादांनी केल्या त्या त्या लोकांना संधी देत गेलो आम्ही. कोणत्याही पद्धतीचं दुजाभाव की तुम्ही 2004 आमच्या विरोधात काम केलं, आबांची सीट तुम्ही पाडली म्हणून आम्ही काहीतरी डाव केला आहे, त्यांना कुठं डावलत गेलो आहे असं एकही उदाहरण त्यांना सांगता येणार नाही किंवा कोणीही सांगू शकत नाही. आता त्यांनी हा निर्णय का घेतला हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे, तो आपण कसं सांगू शकतो त्यांनी का घेतला. थँक्यू काका. हे होते राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटील. आपण त्यांच्यावर सविस्तर चर्चा केली, लोकसभेचं राजकारण, विधानसभेचं आणि एकूणच सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर एक वेगळा प्रकाश काकांच्या काकांनी टाकला आणि अनेक ज्या चर्चा होत्या, अनेक गोष्टी होत्या त्या त्यानिमित्ताने समोर आल्या. बोलिंदासमध्ये काका आपण आलात, आम्हाला आमच्यावर इंटरव्ह्यू केलात, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.